गंगेचे साधक मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मी राधिका जोशी। आजच्या भागात आपल्या बरोबर आहेत बाळासाहेब मिरजकर। हे आपल्या सगळ्यांच्या परिचितच आहेत। गेले काही वर्ष, गेले बरीच वर्ष सवाई गंधर्व महोत्सवात, गान सरस्वती महोत्सवात जे सगळ्या कलाकारांना उत्तम तंबोरे जुळवून देतात आणि पुणे मुंबईत नाही तर असं म्हणायला हरकत नाही की अख्ख्या महाराष्ट्रात आणि इवन कर्नाटकामध्ये गायक कलाकारांना जे तंबोरे ज्यांचे तंबोरे ते कित्येक वर्ष मेंटेन करायला आम्हाला सगळ्यांना मदत करत आहेत असे बाळासाहेब आमच्याबरोबर आज आलेत तर आम्ही खूप आभारी आहोत। नमस्कार बाळासाहेब। तुम्ही मिरजेला असता आणि मिरजेला वगैरे बरेच काही पिढ्या बहुतेक तुम्ही तुमच्या घरच्यांचे तुमच्या घराण्यातली परंपराच आहे तंबोऱ्याविषयी काम करण्याची, त्याच्याबद्दल आम्हाला थोडी ओळख करून द्या। मी मिरज येथील सतार तंबोरी म्हणजे तंतोदय निर्मितीच्या घराण्यामध्ये माझी पाचवी पिढी आहे, माझी मुलांची सहावी पिढी आहे। म्हणजे पिढ्यानपिढ्या आम्ही तानपुरी आणि सतारी मिरजेत बनवत आलो। असं म्हणतात की पहिला तंबोरा आमच्या मिरजेच्या पूर्वजांनी म्हणजे परिसाहेब सतारमेकर यांनी बनवला। तर ते त्यांचंही शिक्षण त्यांचे वडील बंधू मोहदीन साहेब म्हणून जे होते त्यांच्याकडे जाऊन ते 20 वर्षांनी त्यांच्यापेक्षा मोठे होते। म्हणजे परिसाहेबांचं या पद्धतीचं जे शिक्षण आहे ते त्यांच्याकडे झालं होतं असं म्हणतात। पण परिसाहेबांच्या ह्या घराण्यामध्ये माझा जन्म झाला। माझे वडील, आजोबा हे सगळे याच तंबोरा निर्मितीच्या कलेमध्ये पारंगत होते। त्यांच्याकडूनच मला या विषयी मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळत गेलं आणि माझी पुढची पिढी या विषयामध्ये तयार। मला वाटतं की आम्ही हिंदुस्थानी अभिजात संगीतामधला जो मुख्य घटक आहे तानपुरा, की जो अविभाज्य घटक आहे संगीतामध्ये, म्हणजे एक प्रकारे आम्ही शास्त्रीय संगीताला आमचा आमच्या घराण्याचा फार मोठा हातभार आहे असं मला। आणि म्हणजे गेल्या काही पिढ्यांमध्ये तंबोऱ्यात काही बदल झालेला आहे का? शास्त्रीय संगीतामध्ये जशा आपण म्हणजे वेळोवेळी स्थितंतर होत आलेले आहेत। पूर्वीपासून सगळ्या घराण्यांच्या सुद्धा म्हणजे सगळ्या प्रकारच्या घराण्यांच्या म्हणण्याच्या पद्धतीत सुद्धा काही बदल झालेले आहेत आणि अर्थात ते अनिवार्य असतात। तसं तानपुरा किंवा वाद्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा वेळोवेळी बदल होत आले आणि ते आपण स्वीकारायला पाहिजे कारण आपल्याला हे सगळं पुढे न्यायचं आहे। त्याच्याविषयी आमच्या वडिलांनी खूपसं संशोधन करून ठेवलेलं आहे आणि त्याचं मार्गदर्शन आम्हाला माझ्या मुलांना होत आलेलं आहे आणि आम्ही ते पुढे न्यायचा प्रयत्न करतो। म्हणजे छोटे तंबोरे किंवा कशा प्रकारचा बदल? इलेक्ट्रॉनिक मशीन आल्यानंतर तानपुराच्या निर्मितीवर फार मोठा परिणाम झाला आणि मग तंबोरे निर्माण करण्याची प्रक्रिया थंडावली। पण म्हणून वाद्य नेणं आणणं हे मोठ्या तंबोऱ्याला थोडंसं अडचणीचं ठरायला लागलं म्हणून लोक इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर करायला लागले की आपल्याला सहजगत्या ते वापरता येतं। परंतु त्याच्यावर पर्याय म्हणून पहिला छोटा तानपुरा माझ्या वडिलांनी बनवला। ते मुळतच संशोधक वृत्तीचे होते त्यामुळं काळीपातचा तंबोरा छोटा जसा वाजेल तसाच काळीदोनचा पण वाजला पाहिजे याच्याविषयी त्यांचा आग्रह असेल। म्हणजे लेडीज आणि जेंट्स दोघांनाही आपापल्या स्वरामध्ये मोठ्या तंबोऱ्याच्या ऐवजी मशीनला पर्याय म्हणून या तंबोऱ्याची निर्मिती सुरू झाली। हा फार मोठा बदल या काळात झालेला आहे। पण मला असं म्हणायचं आहे की आत्ता परत त्या तानपुऱ्याच्या इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्याच्या विषयी लोकांच्या मनामध्ये बदल झालेला आहे। हे काही खरं नाही, हे कृत्रिम आहे आणि आपल्याला आपल्या गाण्यामध्ये तानपुऱ्याचाच वापर
केला पाहिजे, त्यांच्याविषयीचा म्हणजे थोडीशी जागृती झालेली आहे. आणि आम्ही आमच्या पातळीवर नव्या पिढीतल्या तरुण विद्यार्थी विद्यार्थिनींना हे समजून सांगतोय की तुम्हाला खरोखर जर गाणं करायचं असेल तर तुम्हाला तंबोऱ्याच्या साथीशिवाय म्हणजे तंबोऱ्या घेऊनच तुम्हाला तुमचं संगीताचं शिक्षण केलं तर त्याचा आपल्या अभिजात संगीताला फार मोठा उपयोग होतो. आता आजकाल अशी पद्धत झालेली आहे की तंबोरेच घ्यायचे नाहीत गाण्याला. वास्तविक दोन तंबोऱ्याच्या मध्ये गायक अशी जी आपली पुरावार कल्पना आहे आणि ती नुसती दिसण्यापुरती नाही तर पूर्ण मैफिलीचा ताबा दोन तंबोऱ्याच्या स्वरांनी सुरुवातीला दोन तंबोरे सुरू झाले, विशेषतः पंचम निशाची ओळी असेल तर दोन तंबोरे सुरू झाल्यानंतर जे ज्या प्रकारचं वातावरण मैफिलीमध्ये निर्माण होतं समोरच्या ऑडियन्समध्ये एक प्रकारचं वातावरण काहीतरी आपल्याला चांगला ऐकायला मिळणार. आज आपल्याला खूपसं म्हणजे समोरचं गायक आपल्याला आनंद देणार आहे अशा प्रकारची जी काही मानसिकता दोन तंबोऱ्याच्यामध्ये होती ती आजकाल ऑनलाईन म्हणा किंवा मैफिलीच म्हणा तंबोरे न गाता जे कलाकार आपली कला सादर करतात त्याच्यामुळं आपल्याला तो आनंद मिळत नाही. जो स्वरांचा आनंद आपल्याला रसिकांना मिळायला हवा, दुसरी गोष्ट स्वतः गायकाला सुद्धा याचा म्हणजे तानपुरेचा अभाव निर्माण होतो. तुम्ही कितीही बाकीच्या विज्ञानाचा भरपूर वापर आता झालेला आहे, नवनवीन गोष्टी येत आहेत त्या म्हणा बाकीच्या अनेक गोष्टी आहेत, परंतु दोन तंबोऱ्याच्या आधारावर जे तुमचं गाणं आहे त्या गाण्याचा जो प्रवाह आहे त्या तुमच्या कुठल्याही इलेक्ट्रॉनिक साधनामुळे निर्माण होत नाही. आणि ही कमतरता ही जोपर्यंत गायकाला स्वतःला कळत नाही की बाबा आपल्याला आपण बिना तंबोऱ्याचं गाऊ नये. विशेषतः माझी नव्या पिढीतल्या अनेक होतकरू गायक गायिकांना माझं आवाहन आहे, विनंती आहे की तुम्ही रियाज करताना तानपुरा घेऊन रियाज करा की ज्यामुळं आपला स्वराचा गळा तयार होईल. आपल्याला सुरेल काय आणि बेसूर काय हे कळण्यासाठी आपल्याला तानपुऱ्याची गरज आहे, कारण तानपुऱ्यावर आधारित आपलं सगळं गाणं आहे. शास्त्रीय संगीतामधलं तंबोऱ्याचं जे महत्त्व आहे ते काय तुम्हाला काही वर्ष जावं लागतात आणि हे अर्थात गुरूंचं पण काम आहे की बाबा तानपुऱ्यावर रियाज करा. हे आम्ही तंबोऱ्याच्या निर्मिती करणाऱ्या लोकांनी सांगायची गरज नाही, हे गुरूंनी पण सांगितलं पाहिजे की तानपुरा आपला खरा जो घर मुख्य गाभा जो आहे तो तानपुरा आहे. मी एक तंबोऱ्याचा निर्माता म्हणून हे म्हणत नाही, पण हिंदुस्थानी अभिजात संगीत टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे, त्याच्यावर त्यातले जे संस्कार आहेत ते आपल्या नव्या पिढीतल्या विद्यार्थी विद्यार्थिनीवर झाले पाहिजेत हा माझा त्या पद्धत होता आणि हेतू आहे माझी ते तळमळ. तानपुरे बनवणं ही जी काही कला आहे त्याच्यामध्ये जसे शास्त्रीय संगीत शिकणे गुरु परंपरेशिवाय शक्य नाही तसा तोच प्रकार संगीत वाद्य निर्माणा निर्मितीच्या मध्ये आहे. मी माझ्या वडिलांच्याकडं आधी पहिल्यांदा नक्षीकाम करायला जेव्हा मी शिकत होतो तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितलं की हे काम कुणीही करू शकतो पण आपल्याला तुला जे करायचं आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा तुला स्वरज्ञान प्राप्त करायला लागेल. त्याच्याकरता मला पहिल्यांदा सतार हातात दिली आणि सतारीची काही राग झाल्यानंतर त्यांना जेव्हा वाटलं की आता हा सतार स्वतः जुळू शकेल तेव्हा त्यांनी मला सतार जुळवायला पर्यंत शिकवले. कारण स्वतः जोपर्यंत कान तयार होत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही, म्हणजे नुसत्या मेजरमेंटनं तानपुरा किंवा सतार बनवणं ही तशी गोष्ट नाही किंवा कुणी असं म्हणजे मेजरमेंटनं आपण करणं आणि समज असल्यानंतर करणं संगीताच्या बाबतीतली स्वरांची समज की कशाकरता काय केलं पाहिजे कुठल्या प्रकारचं लाकूड वापरलं गेलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तानपुरामध्ये त्याचं लाकूड आपण कसं वापरतो, सीझनिंग झालेलं आहे की नाही लाकडाचं. तानपुरा सतार कुणी बनावं तर ज्याला संगीताचा स्वराचं कान आहे तो उत्तम तानपुरा निर्माण करू शकतो. कारण काय वापरायचं कुठे कसं वापरायचं म्हणजे नुसत्या मोजमापानं तंबोरा तयार होत नाही, म्हणजे दांडीचं लाकूड तबलीचं लाकूड किंवा भोपळा सुरुवातीला घेताना भोपळ्याच्या आतली जी जाडी आहे
ती कमी जास्त हवी का, ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाच्या पण आहेत. म्हणजे कुणीही उठावं आणि ते तंबोरा करावा आणि असं होत नाही. म्हणजे करतात सगळे लोक, म्हणजे असं मी म्हणत नाही, पण मग म्हणून ज्याला कळतं, ज्याला ज्ञान आहे, ज्याला समज आहे या गोष्टीची, असे फार फार लोक आता राहिलेले नाही. आणि मी जे म्हणत होते की माझे वडील उमर साहेब मिरजकर यांच्याकडे मी पहिल्यांदा स्वतः शिकलो. ते स्वतः उत्तम गायक होते. गमन उस्ताद गमन का कसा आहे म्हणून जे गायक होते हे शोभा गोटेचे गुरु, त्यांच्याकडे ते ठिंगरे गजल शिकले होते. हार्मोनियम चांगली वाजवायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तानपुऱ्याच्या प्रक्रियेमधले या गोष्टी आहेत त्या अब्दुल करीम खासाबांच्या समोर बसून त्यांनी, म्हणजे त्यांचा सहवास त्यांना लागला होता. त्यामुळं किराणा म्हणजे तंबोरा आणि तंबोरा म्हणजे किराणा हे जे काही समीकरण होतं त्याचा त्यांना त्या काळात लाभ झाला आणि तो ते मार्गदर्शन आम्हाला मिळत येईल. म्हणजे आमचंच उमरसाहेब मिरजकर किंवा बाळासाहेब मिरजकर, आता माझी मुलं मोहसिन मुबीन मिरजकर, ही नावं का जास्त येत आहेत, तर आम्ही ते तो अभ्यास करतो. म्हणजे नुसतेच तानपुरा मेकिंग आणि व्यवसाय असा आम्ही न करता त्याच्यावर आपल्याला कसं चांगलं करता येईल, म्हणजे सुरांच्या दृष्टीनं, आणि शेवटी सूर महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकरता आपल्याला काय काय केलं पाहिजे, निर्मिती प्रक्रियेमध्ये काय काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. तानपुऱ्यामध्ये आपल्याला भोपळा आवश्यक आहे, त्यानंतर चांगलं सिझनिंग असते, लाकूड आवश्यक आहे. डिझाईनची गोष्ट माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची नाही, कारण डिझाईन असेल तरच तानपुरा वास्तू अशा टक्के भाग नाही. त्यामुळं हां, तुम्हाला हवा तो रंग म्हणजे काही ठराविक रंगच असतात. आता अलीकडं कोणी कोणी आपल्या वेगवेगळ्या कलरचे तंबोरे ह्याच्यावर टाकून, वेबसाईटवर टाकून, ह्याच्यावर टाकून हे त्याची प्रसिद्धी करतायत की तुम्हाला हवा तो कलरचा आम्ही तानपुरा बनवून देऊ. पण शेवटी लाकडाच्या ओरिजिनल लाकडातून ज्या निघणाऱ्या काय म्हणू आपण त्याला रेझोनन्स जो आहे तो वेगवेगळ्या कलरच्या तानपुरात मिळू शकणार नाही, कारण लाकडावर एक प्रकारचा लेअर निर्माण होतो. त्यामुळं जो इफेक्ट आहे, जो परफॉर्मन्स आपल्याला जो अपेक्षित आहे तो वेगवेगळ्या कलरमधनं येणार नाही. ओरिजिनल फक्त जे फ्रेंच पॉलिशमधनं जे आपण करतो कलर, त्या कलरचेच तानपुरे असावेत. त्यानंतर ब्रिज कसा असावा, कोणत्या कशा असाव्यात, किती उंचीचे असावेत आणि तार कशी लावावी, ह्या सगळ्या गोष्टी फार फार महत्त्वाच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला आता असं सांगायची आहे की हे पुढच्या पिढीला सगळं समजलं पाहिजे, कळलं पाहिजे. या दृष्टिकोनातनं आम्ही निरनिराळ्या ठिकाणी म्हणजे या माध्यमातनं, आता हे आपलं यूट्यूब किंवा फेसबुक अशा माध्यमातनं आणि समोरसमोरच्या संवादातून, ज्या दृष्टीनं आम्ही म्हणजे लेक्चर डेमोसुद्धा आम्ही प्रयोग केलेले आहेत की हे नव्या पिढीला समजलं पाहिजे. ही सोपी गोष्ट नाही आहे, पण किमान ज्याला ज्या लेवलचा जो विद्यार्थी असेल, ज्या ज्याचा मुद्दा जसा असेल तसं त्याला ते कळलं पाहिजे. आणि म्हणून आमचे हे प्रयत्न चालू आहेत की ते नव्या पिढीला समजलं पाहिजे. माझी वारंवार लोकांना सूचना आहे, विद्यार्थ्यांना सूचना आहे, कलाकारांना पण आहे की तंबोरा म्हणजे काय हे जोपर्यंत तुम्ही चार तारा लावून छेडत नाही तोपर्यंत तंबोऱ्याची खरी मजा तुम्हाला कळणार. Thank you.
सवारी जी है तीन पॉइंट्स असतात. सुरुवातीचं पॉइंट कानपरला होताना आपण पहिल्यांदा तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोन मधले जोड एक पहिल्यांदा लावतो, खर्ज षड्ज लावतो आणि मग पंचम मध्यम दिशांपैकी पंचम लावतो आपण. तर जवारीचे जे दोऱ्याचे जे पॉईंट्स असतात ते एकंदर तीन असतात. त्याच्यामध्ये आपल्याला खुली जवारी, बंद जवारी किंवा चिरान जवारी असे दोन तीन प्रकार आहेत. मी जे लावतो तानपुरा तो त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी जोड लावतो आणि जोड लावताना हे बघितलं जातं की दोन्ही जोड एकजीव झाली पाहिजे आणि त्याच्याकरता कुठल्या पॉईंटवर तंबरा तार ठेवायची आपण, जोड ठेवायचा आपण कुठल्या पॉईंटवर, शक्यतो मी पहिल्या सुरुवातीला आपण लावतो अशासाठी की तो तंबरा जसं जसं वाजत जाईल, तार जशी जशी आपण छिडू तसा तो दोरा जो आहे तो असा थोडासा पुढे सरकत जाईल आणि तो दुसऱ्या पॉईंटवर स्थिर आहे. आणि त्यावेळेला तंबोरा जो वाजेल तो आपल्याला म्हणजे तो हल्ला नाही, पण आपण जर एकदम डायरेक्ट सुरुवातीलाच तिसऱ्या पॉईंटवर जर गेलो तर तुम्हाला तो वाटेल की जवारी लागलेली आहे, पण त्या जवारीला आपल्याला पुढं वाजत असताना तानपुरा दोरा पुढं जायला त्याला जागा नसल्यामुळं तो बिघरेल तानपुरा, एक संघ राहणार नाही. माझ्या पद्धतीप्रमाणे जी आमची पूर्वपार आमच्या घराण्यामधली पद्धत आहे की सुरुवातीला पहिल्या पॉईंटवरच तानपुरा लावायचा, कारण जसा आपण छेडू शिव तसा तो खोलत जाईल आणि तो स्थिर राहील. म्हणून माझ्या निर्णयाच्या कॉन्सर्ट्समध्ये जे मी तंबोरे लावतो ते कुठंही कुठल्याही याला हलत नाहीत असा अनुभव आहे. आणि बरेच लोक सवाई गंधर्वसारख्या फेस्टिवलमध्ये मला म्हणतात की पूर्वीच्या काळाला आम्ही बघितलेलं आहे की 15-15, 20-20 मिनटं नुसते तंबोरे लावण्यात जातात किंवा मग मध्ये तंबोरी बिघडतात. ते तसं तुम्ही आतापर्यंत जसं लावताय तसे तुम्ही दर 2 मिनटात चढ दिशेत तानपुरे लागतात. हा का फरक आहे? तर तो हा फरक आहे की जवारी लावणं हा जो फरक आहे तो आमच्या घराण्यामध्ये विशिष्ट आहे. विशेषतः माझ्या वडिलांनी याच्यावर खूप मेहनत करून आम्हाला हे शिकवलेलं आहे की कुठल्या पॉईंटवर जवारी असावी. तर तसं तो पहिल्या पॉईंटवरच आपण लावायचा, दुसऱ्या पॉईंटवर तो आपोआप वाजत जातो, म्हणजे अदृश्यपणे तो जोरा सरकत असतो. आणि म्हणून आमचे तंबोरे हलत नाहीत कुठल्याही मैफिलीमध्ये. काहीतरी झालं तरी तुम्हाला डिस्टर्ब होत नाही असं माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. हा सुरुवातीचा पॉईंट. हा दुसरा पॉईंट. हा तिसरा पॉईंट. ह्या सगळ्या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. ज्याचा कान तयार असेल आणि ज्याला ह्या गोष्टीची आवड असेल, समज असेल ह्या गोष्टीची, त्यालाच हे लक्षात येईल की हे मी काय सांगतो. हे चांगले चांगले गायक त्यांना तानपुरा कसा लावावा हे पण कळत नाही कित्येक वेळेला. त्याचं कारण असं की ते शास्त्रशुद्धपणे आपल्या गुरूंच्याकडून अशा पद्धतीचं. पण हे मी जे सांगतोय हे तंबोऱ्याचा निर्माता म्हणून मी सांगतोय की जवारी कशी असावी, अशा पद्धतीची जवारी असावी आणि कशा पद्धतीनं केलं की एक तर बरीच वर्ष जवारी करायला लागत नाही, किती तंबोरा वाजवल्यानंतर तो जवारीला येत नाही. ह्या माझ्या पद्धतीप्रमाणे आमच्या घराण्याची पद्धतीमुळं 2-3 हे होतात. मैफिलीमध्ये तंबोरा हलत नाही, षड्ज मिळतो. ह्या पद्धतीमध्ये गायकाला जो पाहिजे तो षड्ज त्याला बरोबर नीट ऐकू येतो, त्याला इकडे तिकडे तो हलत नाही. हा मोठा फायदा आहे तो समजून घेण्याचा आहे की हलत नाही तानपुरा, षड्ज हलत नाही, त्यामुळं आपल्याला डिस्टर्ब होत नाही गायकाला मुख्य. आणि खर्जातनं गंडार निघणं, पश्चिमातनं ऋषभ निघणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जवारी ज्याची चांगली असेल असे तंबोऱ्यामधनं पश्चिमातनं ऋषभ आणि खर्जातनं गंडार खरी जवारी कशी झाली आहे की नाही हे बघायची जी कसोटी आहे, जो निकष आहे तो अशा पद्धतीचा असा. तंबोरा वाजवण्याची जी कला आहे
की जितके तुम्ही तंबऱ्याला तारेला जितका स्पर्श येतो तुमचा, म्हणजे ज्याला आपण आपल्या बोटांचं वजन किंवा प्रेशर म्हणू, की जितकं मुलायम असेल तितकं तारेचा परफॉर्मन्स परिणामकारक असेल. तुम्ही त्याच्याशी छेडछाडी केली, तारेशी छेडछाड जर आपण केली, तार ओढली, कारण बऱ्याच जणांना तंबोरा कसा वाजवू हे कळत नाही, गुरुंनी पण शिकवलेलं नसतं आणि बघितलेलं नसते की बाबा आपला विद्यार्थी कसा वाजवतो. आणि ही गोष्ट सगळं मी काय असं म्हणतो की सगळ्याच गोष्टी काय गुरुंनी सांगाव्यात का, आपण पण काही करावं का नाही, विद्यार्थ्यांनी आपण पण काहीतरी करायला केलं पाहिजे की बाबा आपण कसा तांबो तांबा चढावा. त्याची म्हणजे स्वतःला ज्याला सुराचं भान आहे असं म्हणेन मी, त्याला ह्या गोष्टी करायला हव्या. आणि जो करत असेल अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. अशा प्रकारे जर जोरकसपणे किंवा लईच्या हिशोबानं जर बघितलं तर खूप भरभर अशा पद्धतीचं जर वाजवलं तर तो तांबऱ्याचा आपण जवारीतनं किंवा तांबऱ्याच्या ह्याच्यातनं आपल्याला जो काही अपेक्षित परिणाम आहे तो साधता येणार. तांबरा लावताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण आडवा जरी खुंटीनं आपण केला तरी उभा केल्यानंतर तांबरा हलत असतो, त्यामुळं छोटे फाईन ट्युनिंग ज्याला आपण म्हणतो ते आपण त्या पाण्यानं उभा करूनच तांबरा लावा, म्हणजे तो जसा लावला असेल तसाच तो राहील. खाली आपण फाईन ट्युनिंग केला आडवा करून आणि उभा केला तर निश्चितपणे फरक पडतो. शेवटी तारांचा जो भाग आहे तो हवामानावरती अवलंबून आहे, त्यामुळं बरेच दिवस म्हणजे वर्षानुवर्ष तेच तारा आम्ही ठेवलेले आहेत तर तसंच असत नाही, चालत नाही. वर्षाला एकदा आपण कमीत कमी तानपुऱ्याचा मेंटेनन्स म्हणून प्रत्येकांना तानपुऱ्याची तारा बदलून घेऊन जवारी करणं हे आवश्यक आहे. सिंगल तानपुरा बनवणं आणि जोड बनवणं याच्यामध्ये खूप फरक आहे. खूप फरक अशासाठी म्हणतो मी की भोपळे घेताना किमान 4 ते 5 भोपळे किमान घ्या लागतात एकाच साईजची, एका खाटाची म्हणजे एका शेपची. आणि मग त्याचं वरचं जो डोक्याचा भाग आहे तो कापून पाण्यात भिजवायला लागतात आणि मग 2-3 दिवस पाण्यात भिजल्यानंतर तो रबरासारखा मऊ होतो, लवचिक होतो भोपळा. आणि मग तो भोपळा घेऊन साफ करून आतल्या बिया वगैरे काढून टाकून मग तो जेव्हा त्याला वरती गळा नावाचा जो हा भाग आहे हा बसवला की मग ते 3-4 भोपळे एका वेळेला बसवायला लागतात जोडमध्ये. कारण सिंगल असेल तर तो का एकदा बसवला मग बाजूला टाकला ठेवला, पण तसं ह्याच्यात होत नाही. जोडी बनवण्याच्या ह्याच्यात होत नाही. सुरुवातीपासून आपल्याला 1 इंचाचा म्हणजे 1/2 इंचाचा सुद्धा फरक आपण तिथं ठेवू शकत नाही. दुसरी गोष्ट, 2-3 दिवसांनी भोपळे बसवल्यानंतर 2-3 दिवसांनी जेव्हा वाळले जातील 4 दिवसांनी तेव्हा ते आकसले जातात, त्यामुळं 1 साईजचे भोपळे चॉईस करणं ही मुश्किल गोष्ट आहे जोडमध्ये. तसंच मग प्रत्येक पाटा त्याचा तसंच असायला पाहिजे, त्याच मापाचा असायला पाहिजे. एका तंबऱ्याचं माप वेगळं, दुसऱ्या तंबऱ्याचं माप वेगळं आणि मग ते जोड म्हणते असं होत नाही. आता काय 2 तंबर घेतले की 2 तंबर जोड वाजतंय असं जोड नाही आहे. जोड बनवताना प्रत्येक गोष्टीचं माप टेप जे आहे इंचामध्ये ते सेम असलं पाहिजे, उंची सेम असली पाहिजे, वजन सेम असलं पाहिजे. त्यामुळं तंबऱ्याची किंमत जी वाढते जोडीची आणि वेळ जो लागतो ते ह्या कारणाकरता लागतो. लाकडाचं चॉईस म्हणजे फिगरिंग जे आहे लाकडाचं ते आपल्याला चांगलं लाकूड बघायला लागतं. एक सिंगल तानपुरा बनवणं आणि जोड बनवणं याच्यामध्ये खूप अंतर आहे. तशी ती जोड म्हणली म्हणजे इतकं जर काम केलं आपण तरच ती जोडी एकसारखी वाजेल. ब्रिज सुद्धा एक माप असायला लागतं.
तारांच्या मधलं तारेचं अंतर सुद्धा एकसारखं ठेवायला लागतं, म्हणजे त्या तंबराचं वेगळं ह्या तंबराचं वेगळं असं असू शकत नाही. म्हणजे कारागीर आमच्याकडनं काम करून घेताना दुप्पट तिप्पट पैसे घेतो, कारण तेवढं त्याचं लक्षपूर्वक केलं पाहिजे, तेवढा वेळ दिला पाहिजे. आणि आमच्यासारख्या कलाकाराला हे केव्हा समाधान लागेल की जेव्हा तानपुरा तयार झाल्यानंतर दोन जोड जेव्हा म्हणजे दोन तंबरे वाजतायत आणि दोन्ही जेव्हा एकसारखे वाजतायत तेव्हा ती खरी जोड झाली. बाकी मापटेपाच्या गोष्टी एका वेळेला सोडून द्या, पण जोड वाजते ना तर ती पंचम निषादची जोड अशी पद्धत आहे. कोणी दोन आता म्हणजे दोन निषाद ठेवले तर आमचं काही म्हणणं नाही, दोन पंचम ठेवले तर आमचं काही म्हणणं नाही, पण जे काही आपण ठेवू ते दोन्ही सारखं असणार नाही. एक तंबरा वाजून ठेवला की दुसरा तंबरा तसाच वाजतो, त्याच्यात फरक असता उपयोग नाही. म्हणून जोडीला महत्व आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये गुरु आपल्या शिष्याला तो त्या लेवलचा तयार होईतोपर्यंत जोडीची भाषासुद्धा करत असत. खरं म्हणजे हे काम ज्याला सुरावरची निष्ठा आहे त्याचंच काम आहे. म्हणजे पैसे किती घेतले की जोडीचे किती घेतले याच्यापेक्षा सुद्धा तानपुरे वाजले कसे याच्यावर त्याचं लक्ष असेल त्याच्यावर त्याची खरी किंमत असेल. कारण तुमचं आयुष्यभराचे ते साथीदार असते तानपुरे, त्याच्यावर तुम्ही स्वराधना करता मग त्याला तुम्ही किती त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. अब्दुल वहीद खासाबाईंनी हिराबाईंना सांगताना हेच सांगितलेलं आहे ते एका पुस्तकात त्याची नोंद आहे की तू तानपुऱ्यावर जितकं प्रेम करशील तितकं तुला गाणं आहे. हे हिराबाईंसाठी त्याने उच्चारलेलं वाक्य आणि मी पण त्याचंच हे करतो की तुम्ही जर तुम्हाला जर संगीतात काही करायचं असेल तर तुम्ही तानपुऱ्यावर प्रेम करायला शकता.